मुलांनो कल्पना करा की आपण एखाद्या अमावस्येच्या दिवशी शहरातील रोषणाई आणि प्रदूषण यापासून दूर आलो आपण नक्कीच रात्रीचे रात्री आकाश सौंदर्य बघून विस्मयचकित हो निरभ्र आकाशातील प्रचंड प्रमाणातील तारे बघून आपण निश्चितच चकित होऊ अशाच एखाद्या निरभ्र रात्री आपल्याला एखाद्या प्रकाशाचा पट्टा आकाशात दिसेल हे दुसरं तिसरं काहीही नसून आपली आकाशगंगा आहे मिल्की वे आकाशगंगा किंवा दीर्घिका म्हणजे अब्जावधी तारे त्यांच्या ग्रहमालिका आणि त्या ताऱ्यांमधील रिकामाय जागेत आढळणाऱ्या आंतर तारकीय मेघांचा समूह मेघवायू धूळ आणि प्लाझ्मा या पदार्थाने बनलेले असतात आपले विश्व ह्या अशा असंख्य दीर्घिकांचे मिळून बनलेले आहे विश्वामध्ये अशा अब्जावधी दीर्घिका आहेत हे है अचंबित करणार आहे की हबल दुर्बिणीने अवकाशाच्या एका छोट्या तुकड्याचे बारा दिवस निरीक्षण केले आणि विविध आकाराच्या आणि मापाच्या दहा हजार दीर्घिका सापडल्या दीर्घिकांचे तीन प्रकार आहेत चक्राकार स्पायरल लंब गोलाकार इलिप्टिकल अनियमित इरेग्युलर आपली मिल्की वे ही दीर्घिका चक्राकार आकाराची आहे ती चक्री किंवा भिरभिऱ्यासारखी दिसते आपण दुर्बिणीशिवायही काही दीर्घिका बघू शकतो आपल्या मिल्की वेच्या शेजारची अँड्रोमेडा ही अशीच एक चक्राकार दीर्घिका आहे थोडेसे रज्जक प्रकाशाचा वेग तीन गुणिले दहाचा आठवा घात मीटर प्रति सेकंद असतो एक प्रकाश वर्ष हे कालाचे एकक नसून अंतराचे एकक आहे प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष अवकाशातील अंतर खूपच मोठी असतात त्यामुळे ती नेहमी प्रकाश वर्षांमध्ये मोजली जातात आपल्या शेजारच्या कॅनिस मेजर ड्वार्फ या दीर्घिकेपर्यंत प्रकाशाच्या वेगानं जाण्यास पंचवीस हजार वर्ष लागतील कारण ही दीर्घिका पृथ्वीपासून पंचवीस हजार प्रकाशवर्ष दूर आहे जर आपण प्रकाशाच्या वेगानं प्रवास केला तर आपण एका सेकंदात पृथ्वीला सातपेक्षा जास्त प्रदक्षिणा घालू शकू आपण सुमारे चार हजार तारे आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो आपल्याला सूर्य हा सगळ्यात मोठी आकाशीय वस्तू वाटते कारण इतर वस्तूंपेक्षा तो मोठा दिसतो पण सूर्य हा एक सामान्य तारा आहे तो मोठा दिसतो कारण तो आपल्यापासून सगळ्यात जवळ आहे तो पृथ्वीपासून एकशे पन्नास दशलक्ष किलोमीटर किंवा पंधराशे लक्ष किलोमीटर अंतरावर आहे त्याच्यापेक्षा छोटे किंवा मोठे असलेले करोडो तारे अवकाशात आहेत सूर्य हा आपल्यासाठी सर्वात मोठा ऊर्जा स्त्रोत आहे तो एक तप्त वायूंचा चमकणारा गोळा आहे त्याच्या वस्तुमानाचा बहात्तर टक्के भाग हायड्रोजनचा सव्वीस टक्के भाग हेलियमचा आणि दोन टक्के भाग इतर गोष्टींचा बनलेला आहे हायड्रोजन हे सूर्यासाठी इंधन आहे आजपर्यंत फक्त निम्माच हायड्रोजन वापरला गेला आहे सूर्याचं केंद्र हा त्याचा सर्वात उष्ण भाग आहे आपण जी औष्णिक ऊर्जा सूर्यापासून मिळवतो त्याच्यामुळे पृथ्वीवर जीवन शक्य आहे आपण जर सूर्याचं वजन करायचं ठरवलं तर सूर्याचं वस्तुमान संतुलित करायला आपल्याला तीन पूर्णांक तीन लाख पृथ्व्या लागतील सूर्याचा व्यास पृथ्वीच्या एकशे नऊ पट आहे सूर्याचं वजन सतत कमी होत असतं प्रत्येक सेकंदाला त्याचं चा जवळजवळ चार दशलक्ष टन एवढं वजन कमी होत आहे दीर्घिकेमधील ताऱ्यांच्या मधल्या रिकाम्या जागेतील आंतरतारकीय मेघांमध्ये ताऱ्यांचा जन्म होतो प्रामुख्याने हॅलोजनचे अतिसूक्ष्म कण आणि धुलीकण एकत्र वावटळीप्रमाणे चक्राकार फिरत असतात जसे जसे ते जवळ येतात तसे तसे अधिक कणांना आकर्षित करतात या कणांचं गुरुत्वीय बल त्यांना एकत्र ठेवतं बाहेरील कण कन आतील कणांना ढकलत राहतात ज्यामुळे प्रचंड प्रमाणात दाब निर्माण होतो एकमेकांवरील या दाबामुळे तापमानही वाढतं प्रचंड दाब आणि तापमान वाढल्यावर अणु केंद्रकांच्या युतीची प्रक्रिया सुरू होते हायड्रोजनमध्ये एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो हायड्रोजनमध्ये एकच प्रोटॉन असतो त्यापासून अभिक्रिया सुरू होते अनेक टप्प्यांनंतर त्याचं हेलियममध्ये रूपांतर होतं पण या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व प्रोटॉन्सच्या एकत्रित ऊर्जेपेक्षा हेलियममध्ये असलेली ऊर्जा कमी असते ही ऊर्जा बाहेर पडते अशा प्रकारे ही अभिक्रिया चालू राहते आणि ही ऊर्जा प्रकाश आणि उष्णतेच्या रूपात बाहेर पडते अशा प्रकारे स्वयंप्रकाशित तारा जन्माला येतो तथ्य किंवा वस्तुस्थिती आपला सूर्य आता मध्यमवयीन आहे म्हणजे त्याच्यात अजून पन्नास टक्के इंधन बाकी आहे ज्याद्वारे अजून पाच अब्ज वर्ष अणुकेंद्रकांच्या युतीची प्रक्रिया चालू राहू शकते गुरुत्वीय बल वायूच्या कणांना एकत्र ठेवतं पण त्याचवेळी तप्त वायूंचा दाब या कणांना सर्वत्र पसरवण्यासाठी प्रयत्नशील असतो या दोन परस्पर विरोधी बलामुळे तारा स्थिर राहतो ताऱ्यांची उत्क्रांती काळाप्रमाणे ताऱ्याच्या वस्तुमानानुसार त्याची जीवनयात्रा बदलते ते काही कोटी ते काही अब्ज वर्षांपर्यंत वेगवेगळे असू शकेल ताऱ्यांमधील इंधन जळते ऊर्जा निर्माण होते तापमान संतुलित होते हळूहळू इंधनाचे ज्वलन होते इंधनाची मात्रा कमी होत राहते स्थिर तारा तापमान घटते वायूचा दाब कमी होतो वायूचा दाब आणि गुरुत्वीय बलामुळे आलेले स्थैर्य आता हेलियमचे ज्वलन होते ताऱ्यांचे आकुंचन आणि जास्त घनता गमावले जाते सर्व इंधनांचं ज्वलन होऊन ते संपतात ताऱ्याची शेवटची म्हणजेच अंतिम स्थिती ताऱ्यांच्या अंतिम अवस्था त्यांच्या वस्तुमानावर अवलंबून असतात ताऱ्याचा जीवनकाल त्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतो जेवढे जास्त ताऱ्याचे वस्तुमान तेवढा त्याचा जीवनकाल कमी ताऱ्याच्या शेवटच्या अवस्था सूर्याच्या वस्तुमानाच्या आठ पटीहून वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या आठ ते पंचवीस पट कमी मूळ वस्तुमान म्हणजे काय तथ्य विवरामधून काहीच बाहेर पडू शकत नाही प्रकाश सुद्धा नाही पहिल्या कृष्णविवराचा शोध सन एकोणीसशे बहात्तर मध्ये लागला कृष्णविवर हे रिक्त नसून त्या अत्यंत जास्त घनतेचे द्रव्य पदार्थ आहे प्रचंड वस्तुमानाचे कृष्णविवर आपल्या के दीर्घिकेच्या केंद्राशी त्याचं नाव सॅजिटेरियस ए असं दिलं असून त्याचं वस्तुमान चार दशलक्ष सूर्याने एवढे आहे सारांश आपले विश्व ह्या अशा असंख्य दीर्घिकांचे मिळून बदलेले आहे विश्वामध्ये अशा अब्जावधी दीर्घिका आहेत आपली मिल्की वे ही दीर्घिका चक्राकार आकाराची आहे आपल्याला सूर्य हा सगळ्यात मोठी आकाशीय वस्तू वाटते कारण इतर वस्तूंपेक्षा तो मोठा दिसतो पण सूर्य हा एक सामान्य तारा आहे